राशींमधल्या श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या बालकांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. राशीन येथील श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे मातृ पितृ हरपलेल्या निराधार व अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय आमच्या जगदंबा देवी देवस्थान समितीने घेतला आहे. तसेच पत्र शासनाकडे दिले आहे. सामाजिक भावनेतून हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष या नात्याने मी आपल्या आमच्या समितीने घेतलेला आहे. शासनाने आम्ही दिलेल्या पत्राचा विचार करून राशींसह परिसरातील निराधार मुलांची यादी आमच्याकडे सुपूर्त करावी ही विनंती. कोरोना काळात कसलेही उत्पन्न नसताना सामाजिक बांधिलकी जपून समाजाचे ऋण फेडण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरातली करती व्यक्ती गेली. बऱ्याच ठिकाणी मुलांचं पालकत्व गेलं. अशा अनाथ झालेल्या मुलांचं पालकत्व श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट स्वीकारणार आहे. या संदर्भात तहसीलदारांना पत्र देण्यात आलं आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात देवस्थान आहेत, मात्र अशा प्रकारे समाजहिताचा निर्णय घेणारं जगदंबा देवस्थान हे राज्यातील पहिलं देवस्थान ठरलंय. यापूर्वीही पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी मोफत अन्नधान्य किटचं वाटप करण्यात आलं होतं. श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आलेला निर्णय अनाथ मुलांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळं कुणाचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. अशाच प्रकारे अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन अध्यक्ष देशमुख यांनी सर्वांना केलं आहे. प्रतिनिधी मिलिंद राऊत, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, जामखेड.